नमस्कार. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे या न त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. ठाकरे साहब ने घोटाले की परंपरा सुरू कर दी है. सब मिलकर कमा रहे हैं तो सबकी बोलती बंद है. पूरा हरा हो जाने दो लेकिन हमारी तिजोरी भर जाने दो. यह लक्ष्य है शिवसेना. आता किरीट सोमय्या यांना एक धमकी मिळाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. या संदर्भात त्यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती केली. 13 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सॲपवर त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज मराठीमध्ये होता. 1 जून नंतर तुला घराबाहेर पडून देणार नाही, काय करतो बघ, मुलुंडला येऊन सांगतो तुला, असा तो संदेश होता. हा धमकीचा संदेश पाठवणारा माणूस कोण आहे ते मी शोधू शकलो नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी ते आवश्यक आहे ते सर्व करा, असे किरीट सोमय्या यांनी तक्रार अर्जात म्हटले. दरम्यान किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे सोमय्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यांच्या जागेवर मनोज कोटक यांनी लोकसभा लढवून विजयही मिळवला होता.